आणि एकदम सोपं आहे. मला वाटते साधारण 98-97 ची गोष्ट आहे. दादांचे जे मामा आहेत ना त्यांचं नाव अशोक चित्रे. ही वॉज सर्विंग इन शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि माझी मिसेस पण शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये होती. दोघे 19व्या मजल्यावर असायचे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. आणि दर गुरुवारी बापूंचं सेशन झालं की आम्ही त्याला मामा चित्रे म्हणतो. तो येऊन माझ्या बायकोचे कान खात राहिलं. बापूने आज हे सांगितलं, बापूने आज ते सांगितलं. आणि मग ती घरी आली की माझा कान खायला जातो की असे कोणतरी बापू म्हणून फार सुंदर प्रवचन करतात, काय काय सांगतात. मी अर्धा ऑफिसच्याच कामात असायचो आणि अर्धा टी व्ही बघण्यात असायचो. त्यामुळे मी तो कान व्यवस्थित खायला द्यायचो पण ते इकडून आलं आणि तिकडून गेलं असं व्हायचं. म्हणजे सांगता सांगता हिंदी में बोले बोले क्या ओके ओके अच्छा अच्छा. तर तसं होता होता मग त्या मामाची ते झालं तू गुरुवारी का नाही येत. मग तिला गुरुवारी जायची हे झाली. त्यावेळेला आम्ही डिपार्टमेंटल फ्लॅटमध्ये होतो. तुम्हाला जर मुंबई माहिती असेल ना तर पेडर रोडवर एक मोठी बिल्डिंग आहे केनिलवर्थ म्हणून. तिथे आम्ही 7व्या मजल्यावर राहिला होतो. मग तिथून मी तिला संध्याकाळी घेऊन जायचो ऑफिस सुटल्यावर. स्वामी समर्थला ते त्यावेळेला बापूंचं प्रवचन चालायचं सेकंड फ्लोअरच्या हॉलमध्ये. सोडायचो तिला. दादर ईस्टला माझं सासर होतं. तिथे जाऊन मी टी व्ही बघत बसायचो आणि एक तासभर झाला पाटला ना म्हणजे येते बरोबर. हे लोड करू नको. तर मग मी तसं बसायचो आणि मग परत यायचो. त्यात अजून एक मी गंमत करायचो. दरवेळेला ते बिचारे अजित कर्णिक होते ना मला विचारायचे तुम्ही पहिल्यांदा येत आहेत. मी त्यांना हो म्हणायचो. मग ते एक फोटो द्यायचे मला. असे जवळजवळ मी 20-25 फोटो गोळा केले. मग मी यायचो. आता बापूंचं प्रवचन म्हणजे काय ते काय वेळेप्रमाणे चालणारं प्रवचन नसायचं. मग कधी कधी खाली यायला वेळ लागायचा. आणि मग तिकडे कसं होतं हॉलच्या बरोबर समोर स्टेअरकेस होती. मग कंटाळा आला की मी जाऊन स्टेअरकेसवर ऐकत बसेल. आता यु नो बापू जे सांगतात ते सगळं लॉजिकल असतं, सहज असतं, सोपं असतं. ते पटत राहायचं. त्यांनी एक खात्री होत गेली की बाबा हा कोणतरी एक चांगला माणूस आहे. पण शर्ट पॅन्टवाल्या माणसाला देव मानायचं म्हणजे जरा डिफिकल्ट काम होतं त्यावेळेला ऐकायचो. मग नंतर तिला कधी कधी गुरुवारी जाता नाही आलं की शनिवारी दादरला उपासना चालायची. मग ती सांगायची तिकडे जाऊया आपण. मग तिकडे सोडायचं. म्हणजे माझा रोल जास्ती वाहन चालकाचा होता. पण तिकडे काय व्हायचं तिथून ऑल द वे परत जाण्यापेक्षा आता बापूंचं प्रवचन ऐकायला मला पण आवडायला लागेल. मी शांतपणे मागे कुठेतरी बसून ऐकायचो. ती बिचारी सगळे डायरी घेऊन यायची, नोट्स काढायची. सिन्सिअर होती. आणि त्यावेळेला समीरदादा पण असे सगळ्यांना शेवटी ऑब्झर्व करत राहायचे. मग समीरदादा पण जरा खांद्यावर हात घातला कुठे आहात काय आहात अशी चौकशी सुरू झाली. आणि मग एकदा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इकडे येता त्याच्यापेक्षा तुम्ही नाना चौकला जात जा. आता तसं सांगितल्यावर मग नाना चौकला केंद्र होतं तिकडे जायला लागलो. आणि मग त्यावेळेला पहिल्यांदा केंद्रावरचे सगळे प्रॉब्लेम्स बघितले. काय चाललंय काय नाही चाललंय माझ्याकडे त्याच्या डिटेल्समध्ये मी जात नाही. कसं आहे इकडे ना माणूस आहे तिकडे विभिन्न स्वभाव. बापूंकडे येणारा माणूस म्हणजे एकदम 20-25 रामराज्यातला असेल अशी अपेक्षा कोणीही करू नये. ते चालू असताना आपलं जुईनगरचं कार्य चालू होतं त्यावेळेला. आणि मी TIFR मध्ये असल्यामुळे आमच्याकडे तिकडे एक गार्डनिंगचा भला मोठा सेक्शन होता. जवळजवळ त्यावेळेला 46-47 गार्डनर्स होते आपल्याकडे. ती इन्स्टिट्यूशन फार चांगली आहे बघण्यासारखी. त्यांना वेगवेगळी झाडं पाहिजे होती, काय काय पाहिजे होतं. तर बायकोनी सांगून टाकलं तुम्हाला जे काय पाहिजे ना ह्यांना सांगा हे देतील. त्यामुळे मग त्यांनी मोठी लिस्ट बनवली आणि ती आणली.
मग एक दिवशी आम्ही सगळे तिकडे गेलो, त्याच्यात दादा होते, बापू होते, आई होती आणि सगळ्यांनी तिकडे सेवा केली त्या दिवशी. आणि तिकडे त्यावेळेला हँगिंग वगैरे लावायची होती आणि मी कुठलंही काम करू शकत होतो, म्हणजे कारपेंट्रीचं म्हटलं तर कारपेंट्रीचं, इलेक्ट्रिकलचं म्हटलं तर इलेक्ट्रिकलचं, तर ते सगळं तिकडे करत होतो आणि बापू बरोबर सगळं बघत होते. मला माहिती नाही की बापू बघत होते म्हणून. सगळं झाल्यावर मग तिकडे हॉलमध्ये बसलो आणि बापू विचारायला लागले की बाबा पंचशील परीक्षा कोणी कोणी दिली, हात वर करा. तर मला मवाली त्याच्यामुळे म्हणतात बापू, मी काय हात वर नाही केला. आणि मी बघत होतो कोणी कोणी केले नाही आणि त्यांना सांगितलं बाबा ज्यांनी दिली नाही त्यांनी द्यायला पाहिजे. आणि मग असं माझ्याकडे बघून बोलले, तू हात वर केला नाहीस पण तुला पण द्यायची. तर मी मागे वळून बघायला लागलो. तर मला म्हणलं अरे मी एवढ्या चकण्या नाही, तुलाच सांगतोय. आणि मग माझं नाव घेतलं आणि विनय भिंगाडे पहिल्यापासून ते बघतो, त्याला म्हणलं अरे विनय ह्यानी जरी नाव दिलं नाही तरी ह्याचं नाव लिहून घ्यायचं आणि ह्याला बसायला लावायचं. मग ते साई सच्चरित्राच्या परीक्षा द्यायला लागलो. आणि खरंच सांगतो म्हणजे असं जे सांगितलं जातं ना की प्रत्येकाला अनुभव यायलाच पाहिजे असं नाही, पण त्याच्यात एक छोटा अनुभव होता जो मी मला वाटतं गेल्या वेळेला सांगितला. ह्या कामासाठी मी जेव्हा जेव्हा जुईनगरला जायचो ना त्यावेळेला माझ्याकडे मारुती 800 होती आणि मला एक सवय काय टाकी फुल ठेवायची नाही मी, म्हणजे कधी कुठे अर्जन्सी आली काय. पण जेव्हा जेव्हा जुईनगरला जायचो तो काटा तसाच राहायचा आणि ते सुद्धा संस्थेच्या कामासाठी जातात. मी पर्सनली कोणाला भेटायला गेलो ना तिकडे जवळपास तर मग ते बरोबर फ्युएल कन्झ्युम व्हायचं. आणि परत सायंटिफिक इन्स्टिट्यूशन मधनं आलेला तर मी ते 2-3 वेळा व्हेरीफाय केलं. प्रत्येक वेळेला तेच व्हायचं. त्याच्यावर एक अजून एक हे आहे की बाबा काहीतरी वेगळं आहे, पण ते काम करता करता काम आवडायला लागलं. कारण बेसिकली आय युज टू बी व्हेरी हेल्पफुल कुठेही, म्हणजे रस्त्यात कोण ऍक्सिडेंट झालेला दिसला तर उचलून हॉस्पिटलमध्ये द्या. मग अशी तो सांगा होता ना कुठे गेला सिंगम. कुठलाही अन्याय दिसला ना तर तू सहन नाही करायचा. बापू मवाले म्हणते ते त्याच्यामुळे कित्येकदा असं व्हायचं म्हणजे पोलीस नियम तोडतात ना तर मी माझी बाईक किंवा गाडी आडवी घालून त्यांना अडवायचो. त्यांना सांगतो तुमचं नाव द्या कमिशनरला रिपोर्ट करतो. अशा प्रकारची हे होती. ते सगळं आता बंद झालं. आणि मग कसं आहे संध्याकाळी आल्यानंतर म्हणजे वाईट काही सवयी नव्हत्या की बाबा कुठे पत्ते कुठत बसणं, दारू पिणं असं. तर त्या आल्यावर मग अजित कर्णिक आहेत ना त्यांना बहुतेक मला वाटतं समीरदारांनी सांगितलं असेल, त्यांनी बोलवायला सुरुवात केली कामासाठी. आणि मग त्या कामात हळूहळू त्यावेळेला अपूर्वाला ऑफिस होतं आपलं, अपूर्वाला जायला लागलो, कधी कधी डायरेक्टली ऑफिस सुटल्यावर जायला लागलो. आणि ते कामात घुसत गेलं, कधी आत गेलो कळलं नाही, मग ती कामं होत राहिली. तिथून मग ते डिसिलवाला शिफ्ट झालं. डिसिलला मी कार्यकर्ता म्हणून जायचं असं काही नव्हतं, पण जेव्हा जेव्हा जायचो ना जे लागेल ते काम करायचो आम्ही. बाबा टेबल उचलली, खुर्च्या लावल्या. ते बघता बघता एक दिवस दादांनीच बोलावलं आणि हातात सरळ बॅच दिला. त्यावेळेला तो असा फ्रिलवाला बॅच असायचा आणि सांगितलं आजपासून तुला बॅच दिला. मला त्याचंही काही महत्व कळलं नाही. मी घेऊन तो खिशात ठेवला तर परत बोलावलं, तो खिशात ठेवायला नाही दिला, आत्ता लाव आणि मग काम कर. आणि तिकडे काय असायचं द्यावं, ब्रेकमध्ये ना मागे एक छोटीशी खोली होती, तिथे स्वतः बापू पाया पडायला द्यायचे आणि टिळक लावायचे प्रत्येक नवीन व्हॉलंटियर. मला सांगितलं मागे जा बापू भेटतील. असं करून मग होत गेलं, खरंच सांगतो. आणि आम्ही कामं करत राहिलो, असं काय कुठली अपेक्षा नव्हती हे पाहिजे ते पाहिजे. आणि हे सुद्धा तू जे म्हणतोस ना सी होत, मला नीट आठवत नाही पण मला वाटते 2004 का 2005 साली ते झालं सगळं. मोठी मीटिंग स्वतः बापूंनी घेतलेली ती तुम्हाला आठवत असेल. त्याच्या एक दिवस आधी संध्याकाळी
बोलवून घेतलं दत्त क्लिनिकला आणि सांगितलं आपण असं असं करतोय तुला आणि महेशला आम्ही डिक्लेअर करतोय सीईओ म्हणून, तर तुला काय ऑब्जेक्शन आहे का? आणि पण तो पण मी एवढा घुसलेलो होतो ना, ऑब्जेक्शन जर काही प्रश्न नव्हता, आम्ही फक्त सांगितलं बाबा आम्हाला हे झेपणार आहे का, तर परत डोक्यावर एक टपली म्हणून सांगितलं तुला काय झेपणार काय नाही ते मी बघून घेईन, चुपचाप कामं करत राहायची. आणि ते आता चुपचाप कामं आम्ही अजून करत राहिलो. तर असा एकूण किस्सा आहे. पंचशीलची एक्झाम दिली तेव्हा स्टार्ट केली, पंचशीलची एक्झाम दिली म्हणून आम्हाला भक्तिशील लुटता आलं, कारण त्याची क्रायटेरिया काय होता माहिती तेव्हा तिकडेच यायचं होतं कारण बापूंचे लहान क्लासेस. क्रायटेरिया तेव्हा तोच होता, भक्ती म्हणजे पंचशील झालेले पण बरेच होते, त्याच्यातनं निवडून निवडून त्या हॉलची कपॅसिटी मला आठवत काहीतरी 175 का 180 होती. 180 ही सगळी नावं बापूंनी स्वतः निवडली आणि तेवढ्या लोकांना मग भक्तिशीलला यायला दिलं. मग त्याच्यात योगिंद्र सिंह जोशी वगैरे सगळे होते. मजा आली, तो क्लास म्हणजे एक वेगळीच हे होती.